नमस्कार, मी दीपाली तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. आज आपण बनवलेलं आहे पेरू चाट. एकदम सोपी आहे आणि चटपटीत आहे. ही रेसिपी कशी करतात चला तर मग पाहूया. जर तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. त्याच्यामुळे माझ्या पुढच्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत आहे. चला मग चालू करूया, रेसिपी कशी करतात ते पाहूया. तर इथं तुम्ही पाहू शकता मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. एकदम चटपटेत आणि पावसाळ्यात पेरू खूप जास्त प्रमाणात येतात. तर इथं मी जास्त पिकलेले पेरू घ्यायचे नाही, थोडेसे पिकत आलेले पेरू, थोडेसे कच्चे असे पेरू घ्यायचे आहे आपल्याला. तर इथं मी दोन पेरू घेतलेलं आहे, थोडंसं कोथिंबीर, चवीनुसार मीठ आहे, अर्धा लिंबू आहे, चाट मसाला आहे, लाल तिखट, बस एवढंच साहित्य लागेल. आपण सर्वप्रथम पेरू कापून घेऊया. मी कोथिंबीरला फक्त तोडून टाकते. हे अशा पद्धतीने मी कोथिंबीरला फक्त तोडून टाकणार आहे. आणि तुम्हाला जर कोथिंबीर नको असेल तर तुम्ही इथं स्किप पण करू शकता. चवीनुसार मीठ घालूया. मीठ एकदम थोडं घालायचं, जास्त मीठ नाही घालायचं. इथं थोडंसं चाट मसाला, थोडंसं लाल तिखट, इथं आपण लिंबाचा रस थोडंसं पिळून घेऊया, एकदम थोडंसं मिक्स करूया. आपलं हे तयार झालेलं आहे पेरू चाट. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कळवा माझ्यासोबत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. त्याच्यामुळे माझ्या पुढच्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.